पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहिल्यानंतर त्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली. लोकांनी सोशल मीडियावरती वेगळ्या कमेंट करायला सुरुवात झाली आणि अशामध्येच संजय राऊत यांची नाशिकमध्ये पत्रकार परिषद झाली आणि संजय राऊत यांनी बोलताना सांगितलं पंकजा मुंडेच नाही तर भाजपचे इतर नेतेसुद्धा शिवसेनेच्या संपर्कात आहेत. त्याच वेळेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढे येऊन लगेचच या सगळ्या वृत्ताचं खंडन केलं. त्यांनी सांगितलं पंकजा मुंडे आधीही भाजपमध्ये होत्या, आजही आहेत आणि उद्यासुद्धा असतील. पण या सगळ्या स्थितीमध्ये पंकजा मुंडे मात्र शांत आहेत. त्या कुठलंही वक्तव्य पुढे येऊन करत नाही आहेत, काही बोलत नाही आहेत. पण हे दोन नेते नेमकं काय बोलेत ते आपण पाहूया. शिवसेनेच्या वाटेवरती अनेक प्रमुख लोक आहेत, मी आता नावं घेत नाही. आता आपण जो उल्लेख करताय पंकजा मुंडे यांचा, त्याला 12 डिसेंबरलाच कळेल तुम्हाला. पण महाराष्ट्रातले अनेक प्रमुख लोक हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. प्रकारच्या कुठल्याही कल्पना, कुठल्याही प्रकारच्या अफवा, कुठल्याही प्रकारच्या बातम्या ह्यांना कुठलाच अर्थ नाही. पंकजाताईंशी आमचं सगळ्यांचं बोलणं झालंय आणि त्या ज्या स्तरावरच्या आणि जिथून हळूहळू टप्प्याटप्प्याने ह्या स्तरापर्यंत आलेल्या, म्हणजे भारतीय जनता पार्टीची जनता युवाची पदाधिकारी, राज्याची अध्यक्षा, आमदार, एकदा आमदार, दोनदा आमदार, मंत्री, त्या अशा प्रकारचा कुठलाही विचार करण्याची शक्यताच नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या अफवा आणि बातम्या ह्या थांबाव्यात, यासाठी राज्याचा अध्यक्ष म्हणून अधिकृतपणे मी आपल्या सगळ्यांसमोर आलेलो आहे. 12 तारखेला स्वर्गीय गोपीनाथरावांचा जन्मदिन हा दरवर्षी मोठ्या प्रमाणावर, म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणावर तो कार्यक्रम करतात पंकजाताई आणि आम्ही सगळेजण त्याला जातो. एका कार्यक्रमाला तर एका वर्षी अमितभाई स्वतः आले होते. साधारणतः दरवर्षी माननीय देवेंद्रजी जातात, आम्ही सगळे जातो. याही वेळेला आम्ही मोठ्या संख्येने जाणार आहोत. पराभवानंतर कुठल्याही नेत्याची तो माणूसच असल्यामुळे ही एक मानसिकता असते की आपलं काय चुकलं, आपण थोडं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि ती कोणाची असू शकते, तर ती मानसस्थिती म्हणजे त्या काही वेगळा विचार करतात असं नाही. त्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या काल होत्या, आजही आहेत, उद्याही असतील.